महापुरुषांचे फोटो अडगळीत हातकणंगले नगरपंचायतीचा कारभार चव्हाट्यावर, सामाजिक कार्यकर्ते अभिषेक पाटलांकडून नगराध्यक्षा धारेवर. मागील काही महिन्यांपासून हातकणंगले नगरपंचायतीत अंधाधुंद कारभार सुरू आहे. रोज एका प्रकरणावरून वादाची ठिणगी पडते. आता तर महापुरुष सुद्धा यातून सुटलेले नाहीत. नगराध्यक्षांच्या दालनात लावलेले महापुरुषांचे फोटो स्वच्छतेच्या नावाखाली अडगळीत टाकण्यात आले आहेत. मात्र दिवंगत नगराध्यक्ष अरुण कुमार जानवेकर यांची प्रतिमा मात्र सन्मानाने नगराध्यक्षांच्या दालनात लावण्यात आली आहे. हे विशेष सामाजिक कार्यकर्ते अभिषेक पाटील यांनी हा गंभीर प्रकार उघडकीस आणल्यानंतर नगर पंचायतीवर टीकेची झोड उठवली आहे. बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा बोर्ड सुद्धा 2.5 महिने झाले यांनी काढून ठेवला आहे. त्याला रिपेरी करून अजून सुद्धा लावलेलं नाही. आम्ही 2.5 महिने झाले या गोष्टीचा पाठपुरावा लावलेला नाही. बोर्ड प्रशासनाचा एकदम म्हणजे ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय. जोरा किती सर काय सांगाल तुम्ही याबद्दल? महाराजांच्याबद्दल आदर नाही. यांना फोटो काढून ठेवला, 2.5 महिने झाला फोटो काढून ठेवला आहे. फोटो काढण्याचं कारण असं की फोटोची फ्रेम खराब झाली होती, त्यामुळे तो काढून. 2.5 महिने रिकव्हरी होत नाही. 2.5 महिन्याचा विषय नाही. हे कलरचं काम वगैरे चालू आहे. अजून पण हे दिसतंय तुम्हाला, हे पूर्ण झाले ना. या ठिकाणी नगराध्यक्षाचा फोटो लागला आहे, पण बाकीचे फोटो लागत नाहीत. कलर करून 2 महिने झाला वापर करायला चालू केले. कलर पण ते बोर्ड लावायचे यांना गांभीर्य नाही. 2.5 महिने तिथेच बोर्ड पडलाय. आता 10 दिवस आचार संहिता लागते, सगळं परत बोर्ड लावले जाणार नाही. त्या बोर्डवर कागद लावून ठेवलं जाणार, दुसरं काय नाही. 2 दिवस झालं अजून बोर्ड लावला नाही. नेमकं कारण काय? 2 महिने साहेब हे अजूनही कलर दिला तुम्हाला दिसतंय की ही ओली भिंत आहे. हे अजून पूर्ण वाढलेलं नाही. हिचं काम अजून पूर्ण झालेलं नाही. तोपर्यंत फोटो रिपेअर केला तुम्ही? तोपर्यंत फोटो रिपेअर केला काय? 2.5 महिने झाले. करून घेऊ सांगणार साहेब. सर बाकीच्या भिंती शिल्लक होत्या. एक बोर्ड लावलाय तुम्ही इथं नगराध्यक्षांचा, बाकीचे काढलाय. बरं ह्या बोर्ड तुम्ही लावू शकला असता ना? नाही आता सांगितल्यावर लावणार सर. छोट्या छोट्या जरा बोलू. छोट्या तुला किती वेळा विचारलो फोटोसाठी? जे विचारलो मग तुला 5 वेळा विचारा. तो सांगतोय आज बोर्ड लावा, तू सांगतोय आज बोर्ड काढणार तुम्ही? तुम्ही एखादी जयंती साजरी केला की दुसऱ्या दिवशी घराकडे बिल पाठवताय. बाबा आज आम्ही हार आणला, आज आम्ही फटाकडे आणल्या, आज आम्ही पेढा आणला, त्यात तुमचं बिल तुमचं 2 दिवसात परत जातंय. तुम्ही ह्या गोष्टीचं गांभीर्य घेत नाही. तुम्ही फोटो रिपेअरिंग केला का आजपर्यंत? ही भिंत पूर्ण क्लिअर झाली का मध्ये तिकडे? तुम्ही रिपेअरिंग केला का बोर्ड? बोर्ड तिथं कचऱ्यात पडलाय बोर्ड. तुम्ही तिथं गांभीर्य घेतला काय? जावावर व्हिडिओ मॅडम व्हिडिओ आहे. कचऱ्यात बोर्ड पडलाय, कचऱ्यात बोर्ड पडलाय. तुम्हाला त्याचं काय गांभीर्य आहे नाही? मग उद्याच्या उद्या ऑफिसमध्ये फोटो लागला पाहिजे. त्याचा येणार खर्च मी माझ्या किशन द्यायला तयार आहे. आम्ही काही येत नाही. तुमचं आता झालं, आम्ही करायला जाऊ तुम्ही बघायला. सहानुभूती म्हणून अपक्षासह विरोधी पक्षाने उमेदवारी मागे घेत अर्चना जानवेकर यांना सन्मानानं नगराध्यक्षपदाची संधी दिली. मिळालेल्या संधीचा नागरिकांच्या हितासाठी वापर करतील अशी यामागील भावना होती. पण त्यांच्या आतापर्यंतच्या काळात एकही उठावदार काम झालेलं दिसून आलं नाही असे लोक चौकाचौकात बोलत आहेत. नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या दालनाच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलं. रंगरंगोटी करून सजावट करण्यात आली. हे करत असताना दालनातील महापुरुषांच्या प्रतिमा काढण्यात आल्या. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर फक्त स्वर्गीय नगराध्यक्ष तथा अर्चना जानवेकर यांचे पती अरुण कुमार जानवेकर यांचीच प्रतिमा लावण्यात आली. महापुरुषांच्या प्रतिमा अडगळीतच ठेवण्यात आल्या. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते अभिषेक पाटील गेली महिन्याभरापासून पाठपुरावा करत आहेत. मात्र याकडे नगराध्यक्ष मुख्य अधिकारी विशाल पाटील यांनी गांभीर्यानं पाहिलं नाही. मंगळवारी त्यांनी या प्रश्नावरून नगराध्यक्ष मुख्य अधिकारी यांना जाब विचारत चांगलंच धारेवर धरलं. थातूर मातूर उत्तर देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न झाला. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आल्यानंतर गुरुवारी प्रतिमा लावण्याचं काम सुरू होतं. महानकरी न्यूजसाठी विठ्ठल बिरंजे हातकणंगले. ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.